अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील केकतनी बोरा येथील दैनिक जनशक्तीच्या पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी सर्व पत्रकार बांधवांनी निषेध व्यक्त केला। केकतनी बोरा येथील पत्रकार सागर ज्ञानेश्वर लव्हाळे यांना सरपंचपती दीपक अभिमन्यू पाटील यांनी विद्युत महामंडळाच्या वॉल कंपाऊंडचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बातमी प्रकाशित केल्यामुळे मारहाण करण्यात आली होती। त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधाचे निवेदन सादर केले। या प्रसंगी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते। काय काय तुम्ही डायरेक्ट बाबांनी आवरलं, बाबांना आवरलं म्हणून तुम्ही मागे झाले, ऐकलं का? बाबांनी आवरलं म्हणून मी बातमी लावीन, मी तिथे जाऊन आलोय, मला मारायचंय, मारायचंय का? तुला मारायचंय का? बातमी लाव, कोणाचा? त्यांची बातमी आहे, बातमी व्यवस्थित वाचा। चाल तिकडे, मग मारायची धमकी देता का तुम्ही डायरेक्ट? मग अंगावरती येताय तुम्ही, अजून पण अंगावरती येताय, अजून पण अंगावरती येताय तुम्ही। हे माणसं इथे आवरता वेळेत का? वेळेत का माणसं आवरणार इथे? अंगावर तुम्ही अंगावरती आले, दोन माणसं इथे, चार माणसं दाखवताय, हे कॅमेरा शूट आहे माझा चालू। राहुल लव्हाळे जनशक्ती पेपरला काम करतो। आज आजच्या पेपरमध्ये जनशक्ती पेपरला या बातमी आल्या असल्यामुळे दीपक पाटील यांनी मला विचारणा केली की तू बातमी का टाकली असा। तर मग मी त्यांना म्हटले, मला जे दिसलं मी ती बातमी लावली, परंतु त्यांनी मला सांगितलं की तू मला विचारून बातमी लावली का? तर ते मला बोलण्यात होते की बाबा तू मला विचारून बातम्या लावत जा। तर मग आल्यावरती मला त्यांनी शिवीगाळ आणि गडचेपी मारण्याचा प्रयत्नही केला आणि दोन कानावरनं पण जे मारले दोन, तर ते हुकले, तर त्यांनी दोन चार व्यक्तींनी तिथे आवरावर केली। तर अजून ते मला बोललेत की बा तू जिथे दिसेल तिथे मी तुला मारेल, किंवा तू गाडीवरती म्हणजे रस्त्यावरती दिसला मी तुला उडवून देईल, गावात दिसला तर तुला म्हणजे जीवे ठार मारेल कुठेही दिसो। दीपक पाटील कोण? सरपंच आहे, सरपंच पती आहेत, केकतनी बोरा येथील सरपंचाचे पती आहेत ते। सरपंचांचे पती? हा, सरपंचाचे। त्यांची मिसेस आहे? हा, त्यांची मिसेस सरपंच आहे, हर्षदा पाटील म्हणून सांग। आणि बातमी कोणाविषयी होती? दीपक पाटील विषयी होती की सरपंचाविषयी होती? नाही, वीज केंद्राविषयी बातमी होती। वीज केंद्राची जर संरक्षण भिंतीचं काम चालू आहे त्याविषयी बातमी होती। कशी होती की संरक्षण भिंतीचं जे काम चालू आहे त्यांनी एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्याबद्दल मी बातमी लावली होती जनशक्ती पेपरला। महावितरण कंपनी? हो, महावितरण कंपनीचं काम चालू आहे। आणि बातमी सरपंचाविषयी कशी होती? बातमी सरपंचाविषयी नाही, त्यांनी दोन वेळा एकाच कामाचं दोन वेळा उद्घाटन केलेलं होतं, फक्त तो मुद्दा त्यामध्ये मेन्शन असल्यामुळे। आणि विषय म्हणजे त्यांनी मला हे विचारणा केली की तू माझ्या पत्नीचं नाव का टाकलेलं? दोन वेळा सरपंचाच्या हातून उद्घाटन झालं? हो, दोन वेळा उद्घाटन झालं, एकदा भाऊंच्या हातून उद्घाटन झालं, दुसरं त्यांची स्वतः गाईगाईने फोटो काढून सांग आणि सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केलेले। सरपंचाचं पण भूमिपूजनासाठीच उद्घाटन हे झालेलं आहे? सरपंचांनी स्वतः त्यांनी उद्घाटन केलं, गिरीश महाजन यांच्या हस्ते पण झालेलं होतं अगोदर, त्याच्यानंतर मग यांनी दोन वेळा उद्घाटन केलं। अगोदर नारळ फोडलं म्हणजे सी बोलवलं त्यावेळेस पण उद्घाटन केलं आणि स्वतः त्यांनी फोटो काढून सांग सोशल मीडियावरती व्हायरल केलेले होते। सकाळी नेमकं काय घडलं? सकाळी ते घराजवळ आले आणि मला बोलवणी केली, म्हणे तू बातमी का टाकली, म्हणे अशी बातमी का टाकली, म्हटलं कोणती? ते म्हणा तू वितरण कंपनीची, म्हटलं टाकली जसं दिसलं ती तसं मी टाकलं, म्हटलं तर म्हणे तू विचारणा का केली नाही म्हणे मला, म्हटलं मी तुम्हाला विचारणार का? बातमी मला दिसली तशी मी टाकली म्हटलं, कारण पत्रकार हा चौथा स्तंभ आहे ना, त्यांना असं जर कोणालाही विचारलं तर पत्रकाराला तोंड दाबे होते। मी त्यांना बोललो पण म्हटलं तुम्ही मला दाबू शकत नाहीत, तर मग त्यांनी मला एकदम धक्कीबुक्की केली आणि मार पण केला, म्हणजे दोन वेळा हात मारलेत माझ्या। माझं मत असं आहे की सदरचा जो प्रकार आहे केकतनी बोरा गावातला आहे, पत्रकार सुद्धा स्थानिक आहेत, तिथे सरपंच पती जे आहेत ते पण स्थानिक आहेत। तो विषय हा एक वर्षापूर्वीचा काहीतरी एम एस सी बीचं सबस्टेशनचं ते जे संरक्षण भिंत आहे त्याच्यावरून ते पत्रकारांनी बातमी लावली, त्यावरून ते गावातच असल्यानं त्यांनी त्यांना विचारलं की अरे बाबा ही बातमी कशासाठी लावली, त्यावरून त्यांच्यामध्ये दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, किरकोळ स्वरूपाचा वाद होता आणि असे वाद होऊ नये म्हणून आपण तरीसुद्धा त्याची तात्काळ दखल घेऊन सरपंच पती दीपक पाटील यांच्याविरोधात पण 323, 504, 506 बहादवीप्रमाणे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर चॅप्टर केससुद्धा कारवाई केलेली आहे, जेणेकरून
पत्रकार बांधवांवर याच्यापुढे भविष्यामध्ये आपल्या जामनेर परिषदात तसेच इतर ठिकाणी हल्ले होऊ नये आणि हा कारवाईच्या स्वरूपात मेसेज जावा अशीच आपली धारणा आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.